दहावी पास, तीन लग्न, तेही वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी. खरं तर या एका ओळीतच अक्षय शिंदे हा माणूस म्हणून कसा असेल याची कल्पना आपण करू शकतो. बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे या आरोपीला पाहताच पोलिसांना त्याच्या विकृत मनस्थितीची जाणीव झाली. मात्र ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात का आली नाही असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय. शक्य तितक्या लवकर या आरोपीला फासावर लटकवा असं म्हणत बदलापूर ठप्प देखील झालं. हाच आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे, त्याचं शाळेत काय काम होतं, शाळेत तो कसा रुजू झाला, सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी अक्षरा चोरबारे आणि आपण पाहताय लोकमत. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यातली एक चिमुकली 3 वर्ष 8 महिन्यांची आहे तर दुसरी चिमुकली 6 वर्षांची आहे. या मुलींनी आपल्या पालकांना सांगितलं की प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होत आहे. असं सांगितल्यावर संबंधित प्रकार हा उजेडात आला. मुलींना खोदून विचारलं तेव्हा अक्षय दादानं केलं असं म्हणत या मुलींनी घडला प्रकार सांगितला. आणि या विकृत अक्षय शिंदेला आता अटक करण्यात आली असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अक्षय शिंदे हा आरोपी गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून या शाळेत सफाई कामगार म्हणून काम करतोय. शाळेत स्वच्छता ठेवणं, मुलांना वॉशरूमला घेऊन जाणं, मुलींनाही, अशी जबाबदारी या अक्षयवर होती. अक्षयचं वय आहे अवघं 24 वर्ष. या अक्षयचं शिक्षण 10वीपर्यंत झालं असून बदलापूरच्या आता या शाळेत तो सफाई कामगार म्हणून काम करतोय. याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा, पण त्यानंतर त्याला एका कॉन्ट्रॅक्टद्वारे खाजगी शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली. अक्षय हा खरं तर कर्नाटकातील गुलबर्गा गावचा असून त्याचा जन्म मात्र बदलापुरातील खरवई या गावातच झाला. धक्कादायक बाब म्हणजे या विकृत माणसाचं वय जरी फक्त 24 वर्ष असलं तरी त्याची 3 लग्न झाली आहेत आणि त्याच्या 3ही बायका, त्याच्या या 3ही पत्नी त्याला सोडून गेल्यात. तो बदलापुरातच खरवई परिसरातील एका चाळीत राहतो. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि भाऊ असं 3ही आहेत. शाळेतील गैरकृत्यात अक्षयचा सहभाग आहे हे जेव्हा तिथल्या नागरिकांना कळलं तेव्हा त्याच्या कुटुंबियांना खरवाईतील संतप्त ग्रामस्थांनी घराबाहेर काढून घराची तोडफोड तर केलीच, पण त्यांना गाव आणि परिसर सोडण्यास देखील भाग पाडलं. अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते, त्यांच्याही घराची तोडफोड या गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेनंतर अक्षयचं कुटुंब खरवाई गावातून गायब झालंय. गावातील महिलांशी चर्चा केली असता त्याने सांगितलं की अक्षयचं, अक्षय शिंदेचं 3 वेळा लग्न झालंय, पण कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही. ज्या शाळेत ही घटना घडली आहे ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं. या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुदानित तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विना अनुदानित आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही साधारण 1200च्या आसपास आहे. संबंधित घटना या 13 आणि 14 ऑगस्टला घडल्या. या घटना घडल्यानंतर एका चिमुकलीनं घरी गेल्यावर आपल्या आईवडिलांना हा प्रकार सांगितला. चिमुकलीला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं असता डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलीच्या आईवडिलांना याबाबत माहिती दिली आणि दरम्यान दुसऱ्या चिमुकलीनं देखील शाळेत जाण्यास नकार देत होती. त्यामुळं तिच्या आईवडिलांनी तिचं समुपदेशन केलं आणि तेव्हा मुलीनं घडलेला प्रकार सांगितला. तिची देखील मेडिकल चाचणी केली असता तिच्यासोबत संतापजनक प्रकार घडल्याचं पालकांच्या लक्षात आलं. दुसरीकडे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या पालकांना पोलिसांनी 12 तास ताटकळत ठेवलं होतं आणि त्यामुळं संतापाची लाट उसळली. या प्रकरणी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर शुभदास शितोळे यांची आता बदली करण्यात आली आहे. तर बदलापूर ठाण्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय म्हणाले, तर बदलापुरातील शाळेत झालेला हा प्रकार घृणास्पद होता. यातली दिरंगाई अक्षम्य होती. शिक्षण उपसंचालकाला चौकशीचे आदेश दिले होते. तो अहवाल आता आमच्याकडे आला असून संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे आणि या शाळेचा ताबा प्रशासक घेतील असं केसरकर म्हणाले. पण एकूणच घडलेली घटना पाहता बदलापूरकरांचा आक्रोश रास्त होता. मग तो राजकीय सहभागातून असो किंवा सामाजिक जाणीवेतून, महिला तर सुरक्षित नाहीच आहेत, पण 3 ते 4 वर्षांच्या मुली देखील अशा अत्याचाराच्या बळी पडत असतील. कारवाईत दिरंगाई होत असेल तर फक्त फेसबुक पोस्ट करून, नेते आणि अधिकाऱ्यांना टॅग करून आवाज यंत्रणेपर्यंत पोहोचेल हे कशावरून? तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.